विद्यार्थी मित्र हो, आपण भारतीय राज्यघटनेचे मूलभूत अधिकारामध्ये समतेचा अधिकार आणि शोषणाविरुद्धचा अधिकार या ठिकाणी बघितलेला आहे। या अधिकारामध्ये व्यक्ती स्वातंत्र्याचे संरक्षण करणारे जे काही कलम आहे यामध्ये एक कलम नंबर 21 नुसार गुन्हा सिद्ध झाल्याशिवाय कोणत्याही व्यक्तीला दोषी ठरवले जाऊ शकत नाही। गुन्हा सिद्ध झाल्यावर कायद्याने ठरवून दिलेल्या शिक्षेपेक्षा जास्त शिक्षाही त्या ठिकाणी देण्यात येत नाही। म्हणजे व्यक्ती स्वातंत्र्याच्या हक्काचं संरक्षण करण्याची भूमिका या ठिकाणी पार पडलेली आपल्याला दिसून येते। त्यानंतर कलम 20.3 नुसार एखाद्या गुन्ह्यासाठी एकापेक्षा अधिक वेळा शिक्षा दिली जाणार नाही। हे देखील तरतूद व्यक्ती स्वातंत्र्याच्या हक्काचं संरक्षण करत असताना त्या ठिकाणी केली गेलेली आपल्याला दिसून येते। कोणत्याही व्यक्तीला इतरांविरुद्ध खोटी साक्ष्य देण्याची सक्ती करता येत नाही। अटक करण्यापूर्वी व्यक्तीला कारणे सांगितली जातात। तो स्वतः किंवा वकिलामार्फत आपली बाजू त्या ठिकाणी मांडू शकतो। याच कलमात सांगितल्याप्रमाणे अटक केलेल्या व्यक्तीस 24 तासांच्या आत न्यायालयासमोर उभे करावे लागते। असे असले तरी एखाद्या व्यक्तीस प्रतिबंध स्थानबद्धतेच्या कायद्याखाली मेंटेनन्स ऑफ इंटरनल सिक्युरिटी ॲक्ट अटक करण्यात आली असेल तर स्वातंत्र्याच्या वरील संरक्षणात्मक तरतुदी तूच कामी ठरतात। आणीबाणी घोषित झाली असेल तर व्यक्ती स्वातंत्र्यावर बंधने घातली जातात। यानंतर तिसरा नंबरचा जो पॉईंट आहे तो म्हणजे शोषणाविरुद्धचा अधिकार। घटनेच्या 23व्या कलमात हा हक्क स्पष्ट केला आहे। त्यानुसार वेठबिगार सक्तीने काम करून घेणे किंवा सक्तीची मंजुरी कायद्याने बंद करण्यात आली आहे। देशातून गुलामीचे पूर्ण उच्चाटन व्हावे या उद्देशाने देशात कोणत्याही जाती धर्म वंश अथवा वर्णाच्या माणसाच्या खरेदी विक्रीला अवैध ठरविण्यात आले आहे। या स्त्रीदास्यत्व आणि सक्तीने चालविलेल्या वेश्या व्यवसायाचाही अंतर्भाव होऊ शकतो। घटनेतील 24व्या कलमानुसार 14 वर्षाखालील मुलांनी खाणी, रेल्वे, कारखाने या अवजड यंत्रावर जोखमीच्या कामासाठी गुंता येणार नाही। वेठबिगार पद्धती कायद्याने बंद करण्यात आली असली तरी लाखो लोक अद्याप मुक्त झालेले नाही। देशात सुमारे 251,000 वेठबिगार असल्याची माहिती लोकसभेत देण्यात आली आहे। देशात अजूनमधून दारिद्र्यामुळे मुलांची खरेदी विक्री होत असल्याच्या बातम्या येतात। ओडिशातील एका बहिणीने आपली नवजात मुलगी 20 रुपयात विकल्याची बातमी अनेकदा आली। तर अशा बातम्या वारंवार त्या ठिकाणी वर्तमानपत्रातून आपल्याला बघावयास भेटत असताना दिसून येतात। शोभेची दारू तयार करण्याच्या कारखान्यात अद्याप लाखो लहान मुले कामाला लावतात। आता न्यायालयाने हस्तक्षेप केला असून कारखान्यावर दंड आकारण्याचे ठरविले आहे। बीडी कारखान्यासारख्या धोकादायक व्यवसायात अद्यापि मुलाकडून 15 ते 18 तास काम करून घेतात। शोषणाविरुद्धचा हा हक्क नागरिकांना देण्यात आला असला तरी याबाबत काही सत्ता सरकारकडे आहे। व्यापक सामाजिक हिताच्या दृष्टीने सरकार लोकांकडून एखादे काम सक्तीने करून घेऊ शकेल। परकीय आक्रमण, पूरनिवारण व इतर राष्ट्र उभारणीचे कार्य पार पाडणे सरकारला सुनिश्चित आहे। म्हणून हा अधिकार सरकारला दिला आहे। मात्र अशी सक्ती करताना धर्म, जात, वंश, वर्ण इत्यादी आधारावर भेदभाव केला जाणार नाही। अशा स्वरूपाच्या शोषणाविरुद्धचा अधिकार त्या ठिकाणी स्पष्ट केला गेलेला आपल्याला दिसून येतो। शोषणाविरुद्ध बंड करण्याचा देखील त्याला असा एक प्रकारे अधिकार म्हणता येईल। बऱ्याचदा सत्तेने अनेक व्यवसाय गरीब स्त्रिया असतील, दारिद्र्यामध्ये व्यक्ती असतील, भेड वगैरेची कामं असेल यांच्यावरती सक्ती करता येणार नाही। स्वतःची इच्छा असेल तर ते एखादा व्यवसायामध्ये त्यांच्या पूर्ण काम करून येण्याची परवानगी दिली। त्या याबरोबर सक्तीचा व्यवसाय असेल हा देखील कायद्याने बंद करण्याची भूमिका या स्वातंत्र्याच्या अधिकारामध्ये मिळालेली आपल्याला दिसून येते। बऱ्याचदा 14 वर्षाखालील लहान लहान मुले अनेक जोखमीच्या कामाच्या ठिकाणी काम करत असताना आधी आपल्याला दिसून येतात। वीटभट्टी असेल,
बीडी कारखाना असेल हॉटेल असेल आणि आपल्याला छोटी छोटी मुलं त्या ठिकाणी अवजड काम करत असताना दिसून येतात परंतु कायद्याने यावरती बंदी घातलेली आपल्याला दिसून येते। अशा प्रकारे ग्रामीण भागातील क्षेत्र बघितलं आपण शेती व्यवसायामध्ये आजही अनेक मुलं छोटे मोठे मुलं आपल्या पालकांना मदत करत असताना दिसून येतात। मुले जाळणे असतील शेतीची कापूस विसणे असेल इतर हाडवत काम असतील वीट भेटते असेल त्या अशा अनेक ठिकाणी लहान लहान मुलं प्राथमिक शाळेमध्ये शिक्षण जरी मोफत करत असलं तरी शिक्षणापासून अनेक मुले वंचित त्या ठिकाणी राहत असलेले आपल्याला दिसून येतात। एक प्रकारचे त्या ठिकाणी अन्याय अत्याचारच त्या मुलावरती होत असतो। अशा स्वरूपामध्ये लहान लहान मुलाकडून सत्तेने काम करून घेण्यात देखील कायद्याने बंदी घातलेली आपल्याला दिसून येते। बऱ्याचदा आपण वर्तमानपत्रातून नेहमी बातम्या वाचत असतो की लहान लहान मुलांमध्ये तुम्ही पैशामध्ये दारिद्र्य असल्यामुळे अनेक मुलं पैशा म्हणजे अत्यंत तोट्या पैशामध्ये देखील मुलांची खरेदी विक्री झालेली आपल्याला दिसून येतात। लग्नाच्या मुले असतील म्हणजे आजही भारतामध्ये लहान मुले स्त्रिया यांची खरेदी विक्री या अशा बातम्या आपल्या कानावर नेहमी पडत असतात परंतु कायद्याच्या दृष्टिकोनातून हे सर्व व्यवहार त्या ठिकाणी बंद करण्यात आलेले आहेत। एवढंच नाही हुंडा देणे घेणे हा देखील कायद्याने त्या ठिकाणी गुन्हा ठरलेला आपल्याला दिसून येतो। अशा स्वरूपाचा शोषणाविरुद्धचा अधिकार त्या ठिकाणी नागरिकांना देण्यात आले ज्यांचं शोषण ज्या ठिकाणी होतं त्यांना त्या शोषणाविरुद्ध अधिकार त्या ठिकाणी प्राप्त झालेला आपल्याला दिसून येतो। यानंतरचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे धर्मस्वातंत्र्याचा अधिकार। भारत हे धर्मनिरपेक्ष राज्य राहील याची हमी 42व्या घटनादुरुस्ती देण्यात आली आहे। धर्माच्या बाबतीत शासनाची भूमिका तटस्थ निपक्ष प्रतिपादनाची असते। धर्म हे प्रत्येकाची खाजगी बाब मानण्यात आली आहे। आपल्या राज्याचा धर्म हा आधार नाही किंवा विशिष्ट धर्म राज्याचा धर्म म्हणून मानण्यात आला नाही हे महत्त्वाचे होय। प्रत्येकाला या चौकटीत राहून धार्मिक काम करावे लागेल। धार्मिक शिक्षणासाठी सरकार अनुदान देऊ शकते। धर्माशासनाने हस्तक्षेप करावा का हा प्रश्न ब्रिटिश काळापासून चर्चेत असलेला विषय बनला होता। समाज सुधारण्याच्या उद्देशाने शासन संस्थेने घातक धार्मिक मुळी प्रथा परंपरा यात हस्तक्षेप करून सुधारणात्मक दृष्टिकोन स्वीकारावा असा राजाराम मुंडरा आणि महाराष्ट्रातील अनेक सुधारकांनी आग्रह धरला होता। ब्रिटिश सरकारलाही तो मुद्दा पटला म्हणून सत्तेची चाल बालविवाह केशोपन इत्यादी वाईट धार्मिक मुळी कायद्याने बंद केल्या होत्या। स्वातंत्र्योत्तर काळात सुद्धा सर्वांना मंदिर प्रवेश मिळावा यासाठी कायद्याचा आधार घ्यावा लागला। धार्मिक स्वातंत्र्य असले तरी सत्तेने किंवा प्रलोभाने दाखवून धर्मांतर करू नये ही तरतूद आहे। घटनेच्या 25 ते 28 कलमांमध्ये धार्मिक स्वातंत्र्याचे हक्क देण्यात आले आहे। प्रत्येक व्यक्तीला आपल्या इच्छेनुसार कोणताही धर्म स्वीकारण्याचा त्याचा प्रचार करण्याचा हक्क राहील। भारत हे धर्मनिरपेक्ष राज्य असल्यामुळे धर्माच्या बाबतीत सरकारची भूमिका तटस्थ आणि निपक्षपाती स्वरूपाची नाही। घटनेनुसार धर्म ही प्रत्येकाची खाजगी बाब मानण्यात आली आहे। धर्माचा विचार मनुष्य मनुष्य समान राखून केला जाईल याबाबत खालील तरतुदी महत्त्वाच्या आहेत। कलम 25(1)नुसार प्रत्येकाला कोणत्याही धर्माचा स्वीकार व प्रचार करण्याचा अधिकार असेल। उदाहरणार्थ कुरबान वापरणे हे शिखांची धर्मरीत असल्यामुळे त्यांना तो बाळगण्याचा अधिकार आहे। या अधिकारावर दोन प्रकारची बंधने असतील। एक म्हणजे सामाजिक व्यापक हिताच्या दृष्टीने समाज सुधारणेचे कायदे करण्याचा अधिकार सरकारला राहील। उदाहरणार्थ देऊळ हे सर्व जातीजमतीने सरकारने खुले केले आहे यामुळे कोणाच्याही हक्कावर अतिक्रमण होत नाही। जर धार्मिक संस्था काही राजकीय आर्थिक स्वरूपाचे काम करत असतील तर अशा कार्यावर बंधन घालण्याचे कार्य सरकारला करता येईल। धार्मिक स्वातंत्र्यातील अजून एक महत्त्वाची बाब अशी आहे की 26व्या कलमानुसार प्रत्येक धार्मिक संस्थेला अंतर्गत स्वातंत्र्य असेल। धार्मिक संस्थेला स्वतःच्या मालकीची संपत्ती विकण्याचा विल्हेवाट लावण्याचा हक्क असेल। तसेच कलम 27नुसार धार्मिक संस्थांना प्रचारासाठी पैसे देण्याबाबत व्यक्तीवर सक्ती करता येणार नाही ही बंधने घातलेली आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतो। अशा स्वरूपामध्ये भारतीय नागरिकांना भारतीय राज्यघटनेने धर्म स्वातंत्र्याचा अधिकार त्या ठिकाणी दिलेला आपल्याला दिसून येतो। कलम नंबर
25 पासून तर 28 पर्यंत धार्मिक स्वातंत्र्याच्या स्वातंत्र्यावरती राज्यघटनेमध्ये सविस्तर असं विवेचन त्या ठिकाणी केलं गेलेलं आहे। यानुसार आपण जर बघितलं धर्म हा विषय इंग्रजी काळापासून चर्चेला जात होता, त्या तत्कालीन भारतातील हिंदू धर्मामध्ये अनेक प्रकारच्या अनिष्ट रूढी परंपरा देखील त्या निर्माण झालेल्या होत्या। युनिट सरकार हे मानवतावादी होते, या ठिकाणी अनेक प्रकारचे शिक्षण सुधारणा त्यांनी घडून आणलेल्या होत्या, परंतु या ठिकाणचा धार्मिक सुधारणा केल्याशिवाय सामाजिक सुधारणा या ठिकाणी होणार नाही असा आग्रह भारतातील तत्कालीन धर्मसुधारक, यामध्ये राजाराम मोहन असतील, इतर धर्मसुधारक असतील, या सर्व धर्मसुधारकांनी इंग्रजांनी इंग्रजी सत्तेने कायदे करून सुरूतील ज्या काही अनिष्ट रूढी परंपरा आहे त्या कमी केल्या पाहिजेत असा आग्रह झाला। यामुळे दयानंद सरस्वती असेल, राधाराम मोहन असतील, अशा अनेक समाजसुधारकांनी त्या ठिकाणी सुसमाज धर्मसुधारण्याचा सर्वप्रथम झालेला होता। याच कारणामुळं दयानंद सरस्वतीने हिंदू धर्मामध्ये जे चालत आलेले 40 संस्कार होते यामध्ये कमी करून ते फक्त 16 संस्कार त्या ठिकाणी हिंदू धर्मामध्ये केलेले होते। याशिवाय हिंदू धर्मामध्ये जी सतीची प्रथा होती केशोपन पद्धत होती, जरा कुमारी विवाह होता, विधवा विवाह अशा अनेक विषय अनेक आनंद श्रद्धा या निर्माण झाले होता। राजाराम मुंड्रा यांनी पुढाकार घेऊन या ठिकाणी इंग्रज सरकारला सती प्रथा विरोधी कायदा त्या ठिकाणी करावा लागला। याच कारणामुळे धर्म सुधारण्याला एक प्रकारची चालना त्या ठिकाणी मिळाली आहे। स्वातंत्र्यानंतरच्या काळातच जर आपण विचार केला, आजही अनेक जातीपातींना इतर मंदिरेही खुली नव्हती, परंतु कायद्याच्या दृष्टिकोनातून हा भेदभाव पाळणे अयोग्य होते, म्हणून त्या ठिकाणी कायद्याच्या आधारे देऊळ प्रवेश असेल अशा अनेक गोष्टी त्या ठिकाणी केल्या गेलेल्या आपण दिसून येतात। एवढंच नव्हे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी देखील काळाराम मंदिराचा प्रश्न आयोगावर धरला होता आणि त्या ठिकाणी प्रवेश मिळवला होता। अशा प्रकारचे अनेक स्वातंत्र्यपूर्व काळातील अनिष्ट रूढी परंपरा, त्यानंतर स्वातंत्र्योत्तर काळातील अनिष्ट रूढी परंपरा या कायद्याने कमी करण्याचा प्रयत्न या धार्मिक स्वातंत्र्यामध्ये झालेला। पण या धार्मिक स्वातंत्र्यामध्ये प्रत्येकाला आपला धर्म निवडण्याचा किंवा धर्मानुसार आचरण करण्याचा त्या ठिकाणी अधिकार आहे। आपल्या धर्माचा प्रचार प्रसार आपण त्या ठिकाणी करू शकतो। अशा प्रकारचे धार्मिक स्वातंत्र्य किंवा धार्मिक शिक्षण घेण्याचा देखील त्या ठिकाणी स्वातंत्र्य देण्यात आलेला। परंतु या धर्म सुधारण्यावरती देखील काही बंधनं त्या काळामध्ये शासनाने घातलेली होती किंवा या राज्यघटनेने घातलेली आहे। जेव्हा धर्म सुधारण्याच्या कायद्यामध्ये सामाजिक सुधारणा जर अपेक्षित असेल तर धर्म समाज सुधारण्यासाठी धर्मावर बंधनं शासन त्या ठिकाणी लागू शकते। अशा प्रकारचे धर्म सुधारण्याचा अधिकार भारतीय नागरिकांना भारतीय राज्यघटनेने बहाल केलेला आपल्याला दिसून येतो। मग याबरोबरच या ठिकाणी धर्म स्वातंत्र्य हा अत्यंत महत्त्वाचा अधिकार आपल्याला दिसून येतो। या ठिकाणी आपण थांबूया। सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद।